तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गेले 2 वर्ष अनेक सण देशातील जनतेने अत्यंत साधेपणात साजरे केले आहेत, परंतु या वर्षी कोरोना या महामारीचा प्रभाव कमी प्रमाणात असल्याने तसेच घरात राहून कंटाळलेली जनता आता मात्र धीर सोडताना दिसत आहे। दिवाळी म्हटले की खरेदीही केलीच जाते। दिवाळीमध्ये बाजार हा प्रकाशात जगमगत असतो। आता 2 वर्ष दिवाळीच्या खरेदीपासून मुकलेली जनता मात्र यावर्षी मनसोक्त खरेदीचा आनंद घेताना दिसत आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ येथे अशाच प्रकारे नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी झुंबड उडवली आहे। नेरळमध्ये अनेक ठिकाणी चालायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। खूप मोठ्या प्रमाणात गर्दी ही नेरळमध्ये पाहायला मिळत आहे, परंतु ही दिवाळी कुठेतरी अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देतेच, पण अनेक चेहऱ्यांवर हसू आणि आनंद नक्कीच आणेल। तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्या आणि जमेल तसे कोरोनाचे नियम पाळा। नेरळ पोलीस स्थानकाकडून या ठिकाणी अधिकारी सरकत केला पाहिजे, कारण या ठिकाणी आज गर्दीचं वळण वाढलेलं आहे। या दिवाळीचा सण मोठ्या उत्सवात हा मराठी मावळ्यांचा असल्या कारणाने आज या ठिकाणी लोक खरेदी करण्यासाठी बाजारपेठमध्ये आलेले आहेत, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गर्दीला जोर घालण्यासाठी कोणी पोलीस अधिकारी या ठिकाणी दिसत नाही। या ठिकाणी जे वाहनधारक आहेत कशाही प्रकारे या ठिकाणी वाहनं लावत आहेत आणि गर्दीतून प्रवास करणं हा निंजळ झालेला आहे, आणि या ठिकाणी कोरोना महागडीचा तिसरा लाट येण्याची शक्यता या गर्दीने वर्तवण्यात येत आहे। तरी कुठल्याही प्रकारे कंट्रोल होणं हा गरजेचं आहे, कारण नेरळ शहर हा म्हटला तर ग्रामीण क्षेत्रातून नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत। तरी या ठिकाणी सामान्य माणूस या ठिकाणी खरेदी करतो आहे, पण या ठिकाणी काही लोक पैसे घेऊन येत आहेत तर पाकिट मार होऊ शकते, काही गंठण काढून येत आहेत, गंठण चोरी होण्याची शक्यता होऊ शकते। अशा प्रकारे या ठिकाणी पोलीस यंत्रणं सज्ज होणे आणि राहणे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी बंदोबस्त ठेवणे गरजेचं आहे, आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पोलीस यंत्रणा या ठिकाणी दिसत नाही आहेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।